गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत वेगानं वाढतीय अशा वेळी सी पी आर अन्य कोविड रुग्णालय हाऊसफुल झाली आहेत परिणामी संशयित कोरोना रुग्णांसाठी बेड शिल्लक राहिलेले नाहीत त्यातून नवी भीषण समस्या तयार झाली आहे गेल्या दोन दिवसात वेळेवर उपचार झाले नसल्यानं तब्बल तीन रुग्णांचा मृत्यू झालाय त्यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे आरोग्य व्यवस्था आणखी कोलमडण्यापूर्वी जिल्हा प्रशासनानं तातडीनं खाजगी हॉस्पिटल्समध्ये किंवा घरच्या घरी कोरोना संशयित रुग्णांवर उपचार होतील अशी व्यवस्था करणं आवश्यक आहे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत चालली आहे अशावेळी सीपीआर डॉक्टर डी वाय पाटील ही रुग्णालयं भरली आहेत नव्यानं रुग्ण आला तर त्याला ऍडमिट करून घ्यायला जागाच नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे नव्या कोरोना रुग्णांना दाखल करून घेण्याचं मोठं आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे उभं आहे अशा परिस्थितीत आज तिघा कोरोना संशयित वृद्धाला गुरुवारी सायंकाळी सात वाजल्यापासून श्वास घेण्यास त्रास होऊ लागला त्यामुळे कुटुंबियांनी तातडीनं कोल्हापूर शहरातील खरी कॉर्नर राजारामपुरी शास्त्रीनगर महावीर कॉलेज इथल्या खासगी रुग्णालयात धाव घेतली पण ही सर्व हॉस्पिटल्स फुल होती त्यानंतर त्यांनी सीपीआर कसबा बवड्यातील सेवा रुग्णालय आणि आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णाला ऍडमिट करण्याचा प्रयत्न केला पण तिथंही बेड उपलब्ध नसल्यानं त्यांना औषध उपचार मिळू शकले नाहीत अखेर नाईलाजानं रात्री दोन वाजता त्या वृद्धाला पुन्हा घरी आणलं आज सकाळी अकरा वाजता त्यांचा त्रास अधिक वाढला आणि ते भोवळ येऊन घरातच कोसळले त्यानंतर पुन्हा कुटुंबियांनी रुग्णवाहिका मिळवण्यासाठी प्रयत्न केले पण रुग्णवाहिका सुद्धा तीन तास उशिरा उपलब्ध झाली तोपर्यंत त्या वृद्धानं घरातच अखेरचा श्वास घेतला तत्पूर्वी त्या वृद्धाचा स्वॅब कदमवाडीतील हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रात्री एक वाजता घेतला होता आज दुपारी एक वाजता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला जर त्या अभागी वृद्धाला वेळेवर औषधोपचार मिळाले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते अशीच वेळ गांधीनगरमधील एका कापड दुकानातील कर्मचाऱ्यावर आली बासष्ट वर्षाच्या त्या वृद्धाला बुधवारी रात्रीपासून श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागला त्यामुळे त्या व्यक्तीला प्रथम गांधीनगरमधील शासकीय रुग्णालयात आणि आणि नंतर पाठवलं पण दोन्ही ठिकाणी त्याला बेड किंवा औषध उपचार मिळाले नाहीत दुर्दैवी मृत्यू झालाय उपचाराअभावी नाळे कॉलनीतील एका त्रेपन्न वर्षाच्या वृद्धेचाही आज मृत्यू झाला गुरुवारी रात्रीपासून त्या महिलेला त्रास होत होता पण एकाही रुग्णालयात प्रवेश न मिळाल्यामुळं आज सकाळी अकरा वाजता त्या महिलेची प्राणज्योत मालवली गेल्या दोन दिवसात कोल्हापूर शहरातील तीन व्यक्तींचा उपचाराअभावी मृत्यू होणं आणि हॉस्पिटलमध्ये जागा नसल्यानं उपचार न होणं हा प्रकार भयावह आहे सध्या ज्या वेगानं कोरोना रुग्ण वाढतायत ते पाहिल्यावर नव्या रुग्णांना कुठं ठेवायचं कसे औषध उपचार द्यायचे यावर तातडीनं निर्णय घेणं आवश्यक आहे परिस्थिती आणखी बिघडण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाला नवीन कोविड सेंटर सुरू करण्याची गरज आहे शिवाय खासगी हॉस्पिटल आणि घरातूनच संशयित रुग्णांवर उपचाराची सोय केली तर कदाचित परिस्थिती नियंत्रणाखाली राहील अन्यथा कोल्हापूरसारख्या प्रगतशील जिल्ह्यात रुग्णालयात जागा मिळाली नाही म्हणून मृत्यू झाला हे कारण नामुष्कीचं आणि उद्रेकाचं ठरू शकेल